गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये एकाच बातमीची चर्चा आहे, ते म्हणजे पुणे पोलिसांनी केलेल्या एका कारवाईची. पुणे पोलिसांनी थेट राजस्थानमध्ये जाऊन एका गावामध्ये सेक्सटॉर्शन प्रकरणी काही आरोपींना अटक केली आहे. या अटकेप्रकरणी सेक्सटॉर्शन म्हणजे काय, ते नेमकं कसं होतं आणि त्यापासून कसं वाचायचं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार, मी श्रुती आणि लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत. या कारवाईनंतर पुणे पोलिसांनी माध्यमांसमोर एक संपूर्ण कहाणी सांगितली. 12 ऑक्टोबरला ज्यावेळी एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने सेक्सटॉर्शन प्रकरणी आत्महत्या केली आणि या आत्महत्येचा गुन्हा पुणे पोलिसांमध्ये दाखल झाला, त्यावेळी हे प्रकरण उघडकीस आलं. हे प्रकरण असं की राजस्थानमधील या गावातील काही आरोपींकडून या विद्यार्थ्याला त्याचे अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या नावाखाली पैसे मागण्यात येत होते. आता या दरम्यान एक प्रश्न येतो, तो म्हणजे सेक्सटॉर्शन म्हणजे काय, सेक्सटॉर्शन कसं होतं. तर याची सुरुवात होते सोशल मीडियावरून. सोशल मीडिया म्हणजेच फेसबुक किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. ही रिक्वेस्ट तुम्ही ॲक्सेप्ट करता, त्यानंतर बोलणं सुरू होतं, त्यानंतर तुम्ही नंबर शेअर करता आणि काही दिवसांनी तुम्हाला या टोळीतील काही तरुणी अश्लील बोलायला सुरुवात करतात. त्याचबरोबर यावेळी यांच्याकडून एक व्हिडिओ कॉल येतो. या व्हिडिओ कॉलची अत्यंत किळसवाणी पुढची स्टेप म्हणजे ही तरुणी तुम्हाला नग्न व्हिडिओ कॉल करते, त्याचबरोबर तुम्हाला देखील कपडे काढायला भाग पाडलं जातं. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या महिलेने तुम्हाला कॉल केला आहे तिचा रिअर कॅमेरा सुरू असतो, तुमचा मात्र फ्रंट कॅमेरा सुरू असल्याने तुम्ही या व्हिडिओमध्ये दिसता. आणि महिलेचा रिअर कॅमेरा सुरू असल्याने तिकडे फक्त पॉर्न व्हिडिओ तुम्हाला दाखवले जातात आणि संबंधित महिला ही त्या ठिकाणी नग्न अवस्थेत नसते. आणि अशा प्रकारे या व्हिडिओ कॉलमध्ये संबंधिताला अडकवलं जातं, कारण संबंधित व्यक्तीचा फ्रंट कॅमेरा सुरू असल्याने या रेकॉर्डिंगमध्ये संबंधित व्यक्ती व्हिडिओ कॉलमध्ये स्पष्ट दिसतो. तर या सर्व रेकॉर्डिंगच्या प्रकरणानंतर तुम्हाला खंडणीची मागणी करायला सुरुवात केली जाते. तर पैसे दिल्याने प्रकरण संपतं का, तर तसं नाहीये. एकदा तुम्ही पहिलं पेमेंट केलं की तुम्हाला वारंवार खंडणीची मागणी केली जाते आणि जर तुम्ही पैसे द्यायला नकार दिला तर तुमचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी दिली जाते. तर अशा प्रकारच्या अनेक टोळ्यांवरती या अगोदर दिल्ली पोलिसांनी देखील कारवाई केली होती, मात्र ह्या प्रकार अद्याप देखील सुरूच असल्याने पुणे पोलिसांनी केलेली ही कारवाई या प्रकरणातील एक पुढचा प्रकार आहे. आता अशा प्रकारच्या एखाद्या विचित्र जाळ्यामध्ये तुम्ही अडकले तर काय कराल? आता तुम्ही म्हणाल असं सेक्सटॉर्शनचं प्रकरण तुमच्यासोबत झालं तर काय करायचं, तर हेच या प्रकरणातील सर्वात मोठं आव्हान आहे. आणि यातून वाचण्यासाठी पोलिसांनी असले प्रकारचे व्हिडिओ कॉल ऍक्सेप्ट न करण्याचं आवाहन केलंय. यातून वाचण्याची पहिली पायरी म्हणजे ज्यावेळी तुम्हाला खंडणीची मागणी होईल त्यावेळी पहिल्यांदा पोलिसांकडे धाव घ्या. अशा प्रकारचे व्हिडिओ कॉल केल्यानंतर तुम्हाला पैशांची मागणी करणारा एक मेसेज येतो, त्यानंतर वारंवार खंडणी मागायला सुरुवात होते. अशा प्रकारची खंडणी ही बनावट खात्यामध्ये मागवली जाते. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत 5,000 ते 2 ते 3 लाखांपर्यंत खंडणी मागितल्याचा इतिहास आहे. या प्रकरणामध्ये असा काही प्रकार आपल्यासोबत घडलाय हे इतरांना सांगणंही अनेकदा लज्जास्पद वाटतं, त्यामुळे या प्रकरणामध्ये तक्रारींचं प्रमाण देखील नगण्य आहे. मात्र यावर पोलिसांमध्ये जाणं हाच एक महत्वाचा पर्याय आहे. त्यामुळे या सेक्सटॉर्शनच्या प्रकारापासून वाचण्यासाठी सोशल मीडियावरील अनोळखी लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू नका. आणि फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट जरी केल्या तर अशा लोकांसोबत संवाद साधू नका आणि स्वतःचं रक्षण स्वतःच करा. तर मंडळी, तुम्ही देखील अशा विचित्र प्रकारांपासून वाचण्यासाठी सोशल मीडियावरती सतर्क रहा आणि सावध रहा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. त्याचबरोबर लेट्स अप मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.